ज्या कार्यक्रमाला या ठिकाणी जमलो आहोत त्याचं उद्दिष्ट असं आहे मित्रांनो, आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान जवळपास गेल्या 16 वर्षापासून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम करत आहोत। गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम करीत असताना ज्या गडकिल्ल्यांची पडझड झालेली अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यांना कुठेतरी नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमची संघटना नेहमी झटत असते। त्यासाठी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या शिदोरीसह आमच्या बरोबर येऊन, तो 1000 फूट उंच असो, 2000 फूट उंच असो, 3000 फूट उंच असो किंवा 4000 फूट उंच असो, उंचीबद्दल तुम्हाला सांगायचं कारण असतो, त्या ठिकपर्यंत येऊन पण आणि तिथे काम करतात, संवर्धनाचं काम करतात आणि पुन्हा आपल्या उद्योगधंद्याला लागतात। हे सगळं करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजासाठी प्रति आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानने नेहमी पूरग्रस्तांची मदत केलेली आहे, हाडल्या भिडल्यांची मदत केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे जवान तुम्ही सीमेवरती ऊन वारा पावसाची तमा न करता रक्त कोठून टाकणाऱ्या थंडीमध्ये आणि रक्त पातळ करणाऱ्या उष्णतेमध्ये आपण काम करतात, आपण त्या ठिकाणी काम करता म्हणून आम्ही सगळे इथं सुरक्षित आहोत। ती कृतज्ञता भावना आमच्या मनामध्ये आहे म्हणून आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी प्रेरणा मिळावी, आमचाही कोणीतरी समाजामध्ये सिव्हिलमध्ये विचार करतं। परंतु शिवाजी या शब्दाचा खरा अर्थ जर आपण आत्मसात केला तर आपलं जीवन धन्य होईल असं मला वाटतं। शि म्हणजे शिका, वा म्हणजे वागा आणि जी म्हणजे जिंका। अशा प्रकारे जर आपण प्रत्येकानं आपलं आयुष्य वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल घडवलं तर ती खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना आदरांजली असेल। सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी एक मोहीम आखली जाते। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय उंचावर असलेले हे किल्ले महाराजांनी त्यांच्या सर्व साथीदारांनी कसे बांधले असतील, आता आपल्याला जमीन तळावर घर बांधण्यासाठी सुद्धा किती, म्हणजे आपण म्हणतो की आयुष्यात घर बांधून पाहावं तिथं आपली वाट लागते। तर मला सांगा एका 50 वर्षाच्या आयुष्यात 350 किल्ले उभारणारा हा राजा किती अद्भुत दैवत आपल्या ह्या महाराष्ट्राने जगाला दिलेलं आहे। आणि एवढं करूनही मित्रांनो एका तरी किल्ल्याला शिवाजी महाराजांचं नाव आहे का? नाही। हे शिकण्यासारखं आहे। 350 किल्ले उभारणारा माणूस एकही किल्ल्याला स्वतःचं नाव द्या म्हणणार नाही आणि हे त्यांचं महात्म्य आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं सह्याद्री प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हा इतिहासाचा वसा आणि वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थानं कसा आपल्यापर्यंत नेता येईल यासाठी त्यांची धडपड, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी। आणि आज 26 जुलैच्या निमित्तानं कारगिलमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहत असतानाच ज्यांनी भारतीय सैन्यात काम केलंय खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा त्यांचा मरणाचाच असतो। कोणत्या मिनिटाला काय होईल सांगता येत नाही, आपल्याला इथे एसी मध्ये झोप येत नाही, 2 तास लाईन गेली तरी आपण 4 ठिकाणी फोन करतो, मला सांगा हे बांधव कसे राहत असतील।